नमस्कार मित्रांनो, मी अमोल जगदाळे, एक प्राथमिक शिक्षक, शाळा बांदिवली विद्यामंदिर ट्रस्ट संचालित डीजी हायस्कूल जोगेश्वरी. आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे टेक्नो सेव्ही टीचर, म्हणजेच तंत्रस्नेही शिक्षक. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 31 ते 40 या संख्यांचे वर्ग क्लुप्त्यांच्या सहाय्याने कसे काढायचे ते पाहिले. या भागात आपण 41 ते 60 हे वर्ग एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे लक्षात ठेवायचे किंवा कसे काढायचे हे क्लुप्तीच्या आधारे हे आपण बघणार आहोत. तर यासाठी आपण आधी काय करायचं आहे, तर 4 चा वर्ग 16 इथे आधी लिहून घेत आहोत. हा 16 इथे लिहिल्याच्या नंतर 16 पुढील अंक हे आहे तसे आपण पुढे लिहित जाणार आहोत. म्हणजे क्रमाने 16 पुढील अंक जे क्रमाने येतात ते क्रमाने याच्या एकाखालोखाल एक लिहित जाणार आहोत. म्हणजे 16 नंतर येणार आहे 17, 17 नंतर येणार आहे 18, 18 नंतर येणार आहे 19, 19 नंतर येणार आहे 20, 20 नंतर येणार आहे 21, 21 नंतर येणार आहे 22, 22 नंतर येणार आहे 23, 23 नंतर येणार आहे 24 आणि 24 नंतर येणार आहे 25. आता 50 आणि 60 वर्ग आपण लिहू शकतो की डायरेक्ट 5 वर्ग 25 आणि 1 वर्ग 20. आता या ठिकाणी इथपर्यंत लिहून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर जो आपले एकक संचय अंक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, आपण इतके आधी जेवढे व्हिडिओ आपण बघितले की 21 ते 30 असेल किंवा 31 ते 40 असेल, या व्हिडिओंमध्ये आपण एककस्थानचे जे अंक आहेत त्यांचे वर्ग आधी लिहून घेतले, ते क्रमाने लिहून घेतले होते. आता या व्हिडिओमध्ये किंवा ह्या 41 ते 50 या संख्यांमध्ये आपण हे जे एककस्थानचे अंकांचे वर्ग आहेत हे उलट पद्धतीने लिहिणार आहोत. म्हणजेच एकाचा जो वर्ग आहे हा आपण इथे लिहिणार आहोत, 1 चा वर्ग 01, असाच 2 चा वर्ग 04, 3 चा वर्ग 09, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64 आणि 9 चा वर्ग 81. मग इथे आपल्याला मिळालेला आहे 41 वर्ग आहे 1681, 42 वर्ग आहे 1764, 43 वर्ग आहे 1849, 44 वर्ग आहे 1936, 45 वर्ग आहे 2025, 46 वर्ग आहे 2116, 47 वर्ग आहे 2209, 48 वर्ग आहे 2304, 49 वर्ग आहे 2401 आणि 50 वर्ग आहे 2500. अशाच पद्धतीने आपण 51 ते 60 याचे सुद्धा वर्ग कसे काढायचे हे आपण एकदम सोप्या पद्धतीने बघून घेऊ. आता 51 ते 60 या भागाचे वर्ग आपण 2 पद्धतीने अभ्यासणार आहोत. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवतो. इथे हा जो आपण 50 पर्यंत इथे 25 पर्यंत जो आलो होतो हाच क्रम इथे पुढे चालू ठेवायचा आहे. म्हणजे 25 पुढे येणार आहे 26, 26 नंतर येणार आहे 27, 27 नंतर येणार आहे 28, 28 नंतर येणार आहे 29, 29 नंतर येणार आहे 30, 30 नंतर येणार आहे 31, 31 नंतर 32, 32 नंतर 33, 33 नंतर येणार आहे 34. आता जसं इथे आपण 41 ते 49 या वर्गांमध्ये हे जे वर्ग एकक स्थानचे वर्ग होते हे उलट क्रमाने लिहिले होते, इथे मात्र आता आपण हे जे वर्ग आहेत हे सरळ क्रमाने लिहिणार आहोत. म्हणजे 1 चा वर्ग आहे 01, 2 चा वर्ग आहे 04, 3 चा वर्ग आहे 09, 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग आहे 25, 6 चा वर्ग आहे 36,
सताचा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 20. हां, 6चा वर्ग साठी फक्त इथे 6636 असं लिहायचं आहे. मग आता इथे आपल्याला 51 ते 60 पर्यंतचे वर्ग आपल्याला मिळालेले आहेत. की 51चा वर्ग आहे 2601, 52चा वर्ग आहे 2704, 53चा वर्ग आहे 2809, 54चा वर्ग आहे 1916, 55चा वर्ग आहे 325, 56चा वर्ग आहे 3136, 57चा वर्ग आहे 3249, 58चा वर्ग आहे 3364, 59चा वर्ग आहे 3481 आणि 60चा वर्ग आहे 3600. तर याच 51 ते 60 या वर्गां संख्यांचे वर्ग आणखीन एका पद्धतीने कसे काढायचे ते आता आपण बघून घेऊया. इथे युनिट प्लेसचे जे संख्या आहेत त्यांचे वर्ग आपण लिहून घेणार आहोत. म्हणजे एकाचा वर्ग 01, दोनाचा वर्ग 04, तीनाचा वर्ग 09, चाराचा वर्ग 16, पाचाचा वर्ग 25, सहाचा वर्ग आहे 36, सातचा वर्ग आहे 49, आठचा वर्ग आहे 64, नऊचा वर्ग आहे 81 आणि ह्या शून्याचा वर्ग आहे 20. आता करायचं आहे काय बघा, तर हा जो आपला 5 आहे या 5चा स्क्वेअर करायचा आहे, वर्ग करायचा आहे आणि यामध्ये एकक स्थानचा म्हणजे युनिट प्लेसचा जो अंक आहे तो मिळवायचा आहे. म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 1 26, 5चा वर्ग 25 अधिक 2 27, 5चा वर्ग 25 अधिक 3 28, 5चा वर्ग 25 अधिक 4 29, 5चा वर्ग 25 अधिक 5 30, 5चा वर्ग 25 अधिक 6 31, असाच 25 अधिक 7 32, 25 अधिक 8 33, 25 अधिक 9 34 आणि 60, 6चा वर्ग आहे 36. म्हणजे या ठिकाणी आपण 51 ते 60 या संख्यांचे वर्ग जे आहेत ते दोन पद्धतीने कसे अभ्यासायचे ते आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, या भागामध्ये आपण 41 ते 60 या संख्यांचे वर्ग कसे काढायचे ते पाहिले. तर या पुढील संख्यांचे वर्ग काढण्याच्या क्लुप्त्या पुढील भागात पाहू. यासाठी पुढील भाग पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामधून आपल्याला नवनवीन व्हिडिओंची माहिती मिळेल. तर आज आपली रजा घेतो व इथेच थांबतो. धन्यवाद.